मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत विधानसभेत चर्चा झाल्या. कागदपत्रांसाठी होत असलेल्या गर्दीवर विरोधकांकडून सवाल उपस्थित करण्यात आलाय. योजनेसाठी कागदपत्र सादर करण्यास मुदतवाढीची मागणी देण्यात आली. महिलांकडून पैसे घेतले जात असल्याच्या प्रकारावरही आक्षेप घेण्यात आलाय. निवडणुकीपुरती योजना आणणे बंद करा. पृथ्वीराज चव्हाणांनी सरकारला सुनावलं. वारीतील महिलांनी योजनेच्या पूर्ततेसाठी परत यावं का, असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला. आज महाराष्ट्रामध्ये पंढरपूरची वारी चाललेली आहे. एकादशी 17 तारखेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की 10 लाख वारकरी या वारीमध्ये भाग घेतात, त्यातल्या निम्म्या महिला असतात. मग त्यांनी आता की वारी सोडून परत जायचं का 15 तारखेला अर्ज भरण्याकरता. त्यामुळं मला वाटतं की ही अंतिम तारीख आहे ती योग्य नाही आहे. ही योजना ओपन एंडेड पाहिजे. प्रत्येक महिलेचा अधिकार आपण दिला पाहिजे. ज्याप्रमाणे दिल्लीच्या UPA सरकारनं अधिकारावर आधारित आम्ही कायदे केले होते, तसा कायदा केला पाहिजे. ही योजना फक्त निवडणुकीपुरतं आणण्याची पुरा बंद करायची योग्य नाही आहे. 15 तारीख अंतिम तारीख आहे, ही काढून टाकावी. कुठलीही तारीख त्यामध्ये नसली पाहिजे. हा अधिकार आपण देणार असाल तर मग कधी करायचा हा त्या महिलांचा विषय. आज नोंदणी केंद्राच्या बाहेर एजंटांचा सुळसुळाट झालेला आहे. एका महिलेला उत्पन्नाचा दाखला काढायला 700-800 रुपये मागितले जातात. 100 रुपयाचं स्टॅम्प पेपरचा तुटवडा झालेला आहे. अनेक त्रुटी आहेत. माझी शासनाला आपल्यामार्फत विनंती आहे की 15 जुलैची अंतिम तारीख पूर्णपणे काढून टाकावी. कुठलीही अंतिम तारीख असता कामा नये. आणि निवडणुकीपुरता ह्या योजना आणलेली आहे, पुन्हा बंद केली जाईल हा जो आदेश आहे त्याप्रमाणे पण कायदा आणला पाहिजे, माझी मागणी. दुर्दैवानं असा प्रकार महाराष्ट्रात दिसतोय की या योजनेचा सुद्धा गोरगरिबांच्या सहानुभूतीचा फायदा घेत काही एजंट 20 रुपये 50 रुपये 500 रुपये ते 700 रुपयापर्यंत केवळ फॉर्म भरून देण्याचं शुल्क आकारत आहेत. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की असा कुठलाही शुल्क राज्य सरकारच्या कडून आकारला गेलेला नाही. ही योजना तळागाळातील माझ्या माता भगिनींसाठी आहे. अशा एजंटपासून आपण सावध राहावं. असे एजंट जर कुठं दिसले तर त्याची रितसर तक्रार जिल्हाधिकारी महोदयांकडे करावी आणि जाणीवपूर्वक विरोधकांकडून हा राज्य सरकारला बदनाम करण्याचा डाव आहे हे सुद्धा या निमित्तानं आता स्पष्ट होते. मी आपल्याला एवढं सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे महायुतीच्या मी असेन, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचे सर्व सहकारी, या सर्व महायुतीच्या भावंडांकडून माझ्या माता भगिनींना माहेरचा आहेर दिलेला आहे. आम्ही मी खुलासा करू इच्छितो, जो आपल्याकडे जुना डेटाबेस आहे त्याची सगळी माहिती घेऊन आपण त्याच्यावरती ज्यांचं आहे जे BPL खाली आहेत, 2.5 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांचं आपण तात्काळ आपण त्यांचा DBT त्यांच्या खात्यात जमा करू. त्यांचा समजा जुलै महिन्याच्या एंडला आलं, ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रोसेस कम्प्लीट झाली तर जुलै आणि ऑगस्टचे 2 महिन्याचे पैसे मिळतील. सप्टेंबरला झालं तर जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे मिळतील. तर मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेसाठी लागणारे कागदपत्र, आधार कार्ड, झेरॉक्स, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, रेशन कार्ड झेरॉक्स, हमीपत्र, हे कागदपत्र आवश्यक आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.